तीन आठवडे आम्ही सगळं हाऊस एकदम संवेदनशीलपणे आणि शांतपणे चालू देत आहोत. अनेक वेळा चर्चा अशी होत असते की आम्ही मधून हाऊस थांबवत का नाही किंवा जास्ती आक्रमक का होत नाही. कारण मला वाटतं सगळ्यांचीच भूमिका ही आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही काम करत असताना आमदार म्हणून सगळेच सदस्य आमची भूमिका ही असते की महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज त्या विधान भवनात हा बुलंद झाला पाहिजे. अनेक वेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा केली, प्रश्न उपस्थित केले, पण आपल्याला हे दिसत असेल की सरकारकडून जो सत्ताधारी पक्ष आहे, जे घटनाबाह्य सरकार आम्ही मानत आहे, त्यांच्याकडून कदाचित पहिल्यांदा ह्या आपल्याला परिसरात बघायला मिळत असेल की पायऱ्यांवर सत्ताधारी पक्ष बसून वेडेवाकडे प्रकार करत आहे, विचित्र प्रकार करत आहे. मी तर पहिल्यांदाच इथे निवडून आलेलो आहे. अनेक वर्ष त्याच्या आधी इथे त्यांच्या गॅलरीत येऊन बसायचो, पण माझ्यासोबत इथे अनेक वेगळे दिग्गज नेते आहेत, वेगळे वेगळे पदांवर राहिलेले आहेत, कधी दिल्लीमध्ये असेल, कधी महाराष्ट्रात असेल. सर्वात ज्येष्ठ सदस्यांपासून कदाचित आम्ही सर्वात तरुण सदस्य किंवा पहिले टर्मचे सदस्य एक राजकीय संस्कृती पाळत आलेलो आहे. मला देखील आठवतं की जेव्हा आम्ही मंत्री म्हणून काम करायचो, सरकारमध्ये काम करायचो, आणि आता विरोधी पक्षात काम करत असताना देखील आमचे जे नेते आहेत, मग सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, अजित पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील आणि सर्वच इतर नेते आम्हाला एक कार्यपद्धती सांगत असतात, एक चौकट देत असतात आणि त्याच्या बाहेर काय करावं आणि काय नाही करू ह्याच्यावर कडकपणे आम्हाला सांगत असतात. जो काही प्रकार पर्वाकडे आम्हाला बघायला मिळाला तो धक्कादायक होता. ह्याचसाठी की आतापर्यंत अशी संस्कृती होती आपल्या महाराष्ट्रात की टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही, गाळेडे प्रकार काही करू नयेत, वेडेवाकडे शब्द कोणी वापरू नयेत, आणि खास करून ह्या परिसरात देखील विधानभवनाच्या एक प्रोटोकॉल म्हणून, एक आचारसंहिता म्हणून जी काही एक पद्धत असते ती आम्ही पाळत आलेलो आहे. भूमिका प्रत्येक पक्षाची वेगळी वेगळी असू शकते, आपले मतमतांतर असू शकतात, कोणावर राग असू शकतो, कोणावर टीका करण्याचा अधिकार आहे, तो संपूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. पण कुठच्या शब्दांमध्ये झालं पाहिजे, कुठच्या पद्धतीत झालं पाहिजे हा एक विचार करणं गरजेचं आहे. गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये देखील आणि बाहेर देखील आम्ही आमची आचारसंहिता पाळत आलेलो आहे, तरी देखील दुसऱ्या बाजूने गद्दार गँगमधले लोक काही करतात. मग कुठे बंदुकीने गोळी चालवतात तर ती बंदूक त्यांची असेल पण गोळी त्यांनी चालवली नाही. कुठे भाजपच्याच कार्यकर्त्याला मारतात, 19 टाके पडतात पण त्या 55 लोकांना अटक होत नाही. नुसतं कोणीतरी व्हिडिओ लाईक केला किंवा फॉरवर्ड केला ह्याच्यावर अटका सुरू झाली, धरपकड सुरू झाली, ज्यांच्याशी संबंध नाही अशा लोकांना सतवलं जात आहे. आणि म्हणून आमची भूमिका हीच राहिलेली आहे स्पष्टपणे की महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे जी आपण आतापर्यंत पाळत आलेलो आहे आणि जे विषय आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय, मग मराठवाड्याचा असेल आणि इतर सगळे विषय असतील, शेतकऱ्यांचा विषय असेल, संवेदनशीलपणे ह्या विषयांना सरकारने देखील हात घातला पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. कारण जरी आम्ही दोन बाजूचे आता घटक असलो, म्हणजे कोण एक सत्तारूढ पक्ष असेल, एक विरोधी पक्ष असेल, तरी आम्ही आवाज हा महाराष्ट्राचा आहोत. आम्ही प्रतिनिधित्व हे महाराष्ट्राच्या जनतेचं करतो आणि देशातल्या नागरिकांचं करतो. आपली राजकीय संस्कृती पाळणं ही गरजेची आहे. आजची जी आमची भूमिका आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी जे रुलिंग देणं गरजेचं आहे, कारण त्यांची जबाबदारी ते नुसतं सत्ताधारी पक्षाचे नाहीत तर आमच्या सर्वांचे आहेत. संरक्षण त्यांनी सर्वांना दिलं पाहिजे आणि आतापर्यंतच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याच्यावर त्यांनी नुसतं आज रुलिंग नाही तर एक नियमावली बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही जी काही आचारसंहिता आहे ती पुढे देखील पाळत राहू. आज आपण पाहत असाल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सगळेच मित्रपक्ष आम्ही महाविकास आघाडीचे, जे महाराष्ट्रासाठी लढत आहोत, जे न्यायासाठी लढत आहोत, लोकशाहीसाठी लढत आहोत आणि संविधानासाठी लढत राहिलेलो आहोत. आज त्याच संविधानासाठी, त्याच लोकशाहीसाठी आणि त्याच न्याय हक्कांसाठी वॉकआउट केलेलं आहे. आणि अपेक्षा आमची हीच आहे की अध्यक्ष महोदयांनी सगळ्यांचं बनून आणि न्यूट्रल बनून रुलिंग द्यावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.